रोहिणी रीडर या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या स्टोरीचं नाव आहे किट्टू पिट्टूची मैत्री. जंगलामध्ये प्राण्यांची सभा भरली होती. वार्षिक सभेमध्ये म्हाताऱ्या सशाने आपली इच्छा सिंहराजांना सांगितली. पूर्वी मी आणि कासवदादा यांची शर्यत झाली आणि मी ती शर्यत हरलो. पण आजही मला त्याचे वाईट वाटते, कारण लहान पिल्लांना ही गोष्ट सांगितली जाते. म्हणूनच पुन्हा एकदा अशी स्पर्धा झाली तर आमच्या नावापुढे लागलेला ठपका पुसला जाईल. परंतु आम्ही आता म्हातारे झालो आहोत, त्यामुळे माझा मुलगा किट्टू आणि कासोदादांचा मुलगा बिट्टू यांच्यात ही शर्यत लावावी. सिंहराजांनी लगेच होकार दिला. सशाला खूप आनंद झाला. शर्यतीच्या आदल्या दिवशी रात्री ससा आपला मुलगा किट्टू याला म्हणाला, मी पूर्वी काही चुका केल्या होत्या, त्या मी तुला सांगितल्या, पण त्या चुका तू परत करू नकोस आणि ही शर्यत जिंकूनच ये. शर्यतीला सुरुवात झाली. शर्यतीचं किट्टूला दडपण आलं. किट्टू उड्या मारत मारत पुढे गेला, तर बिट्टू हळूहळू मागून संत गतीने येत होता. खूप जोरात उड्या मारल्याने किट्टूला दम लागला. त्याचा जीव तहानेने व्याकुळ झाला होता. त्याच्या मनात आले, बाबांनी सांगितल्याप्रमाणे गवत खायचे नाही आणि झोपायचे नाही, पण पाणी प्यायला काय हरकत आहे. तितक्यात त्याला एक तळ दिसलं. तो धावत त्या तळ्याजवळ गेला, पाणी पिण्यासाठी पुढे वाकला, तर त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात थपकन पडला. किट्टू कटांगळ्या खात तळ्याच्या मध्ये गेला. तितक्यात त्याच्या हाताला एक मोठा दगड लागला. किट्टू धडपडत त्या दगडावर चढला. त्याला ओले झाल्यामुळे खूप थंडी वाजत होती. तो तसाच कुडकुडत बसला. आता आपण शर्यत हरणार याची भीती त्याला वाटत होती. थोड्या वेळाने बिट्टू तिथे पोचला. त्याचे लक्ष किट्टूकडे गेले. तो तळ्याजवळ जाऊन किट्टूला म्हणाला, अरे मित्रा, तू काही काळजी करू नको, मी तुला बाहेर काढतो. असे म्हणून बिट्टू पोहत किट्टूजवळ गेला आणि त्याला पाठीवर बसून काठापर्यंत घेऊन आला. काठावर आल्यावर बिट्टू किट्टूला म्हणाला, चल आता आपण परत शर्यत चालू करू. पण भिजल्यामुळे आणि घाबरल्यामुळे किट्टूला उड्या मारता येईना. आता आपण शर्यत हरणार आणि बाबा आपल्यावर रागवणार या विचाराने त्याला रडू यायला लागले. या बिट्टूला जर आपण ढकलले तर तो पडेल, त्याला लागेल, मग मीच शर्यत जिंकेन, असे मनात म्हणत किट्टूने बिट्टूला ढकलले. त्याबरोबर बिट्टू पडला, पण पडताना त्याने पाय व डोके आत घेतले, त्यामुळे तो त्याच्या टणक पाठीवर आपटला. ते दोघे ज्या जागी उभे होते तिथे उतार होता, त्यामुळे बिट्टू गडगडत गेला आणि शर्यत जिथे संपणार होती तिथे जाऊन पोचला. त्यामुळे बिट्टूचं शर्यत जिंकला. सिंहराजे व सर्व प्राणी जमले. सिंहराजे हसले व म्हणाले, आजही कासवदादानेच बाजी मारली बरं का. असं म्हटल्यावर ससा व किट्टू दोघे नाराज झाले व त्यांना रडू कोसळले. ते पाहून बिट्टू म्हणाला, अहो माझा पाय घसरून मी पडलो व गडगडत खाली आलो, त्यामुळे तुम्हाला वाटले मीच शर्यत जिंकलो, पण ही शर्यत मी नाही तर माझा मित्र किट्टू जिंकला आहे. हे ऐकून किट्टूला आपली चूक लक्षात आली व तो म्हणाला, शर्यत हरणार या भीतीने मीच बिट्टूला ढकलले होते. त्याने तर मला पाण्यातून वर काढले होते, पण त्याच्या चांगुलपणामुळे व मैत्रीच्या प्रेमामुळे माझे आज डोळे उघडले. स्पर्धा शर्यती जिंकण्यापेक्षा दुसऱ्याचे मन जिंकणे, मैत्री जपणे, यातच खरा आनंद असतो हे मला आज समजले. त्यामुळे बक्षिसाचा खरा मानकरी बिट्टूच आहे. ही स्टोरी रीडिंग आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये पण नक्की कळवा.
आणि या चॅनलवर नवीन असाल तर रोहिणी रीडर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मॅसेज, नवीन नवीन स्टोरी रिडिंग, नवीन नवीन इन्फॉर्मेशन या चॅनलवर घेऊन येत राहणार आहे. थँक्यू.